केरळच्या नवीन उभारणीसाठी एक गाव एक घर मदतीचं आवाहन करण्यात येणार आहे त्याचबरोबर गणेशोत्सव मंडळांशी संपर्क साधण्यात येणार असून मदत फेरीचंही नियोजन करण्याचा निर्णय केरळ मदतीसंदर्भात झालेल्या बैठकीत अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज यांनी जाहीर केला महाडिक उद्योग समूहाकडून व्यापक मदत करण्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी बोलताना जाहीर केलं केरळमध्ये गेल्या महिन्यात प्रलयंकारी महापूर आला होता या पुरात जीवित वित्तहानी झाली अनेकांची घरं वाहून गेली केरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर कोल्हापुरातून अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज आणि जीवनमुक्तीचे उज्ज्वल नागेशकर यांच्या नेतृत्वाखालील टीम मदतीसाठी गेली होती सगळ्यात जादा मदत मनुष्यबळासह वस्तुरूपातून कोल्हापूर जिल्ह्यातून गेली केरळमधील आदिवासींची घरंच नष्ट झाली आहेत त्या ठिकाणी घरं बांधण्यासाठी आता त्यांना पक्के घर बांधणीसाठी प्रत्येकी एक लाख दहा हजार खर्च अपेक्षित आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी रविवारी रजत हॉटेलमध्ये हो बैठक आयोजित केली होती या बैठकीला अदृश्य सिद्धेश्वर महाराज खासदार धनंजय महाडिक कुमार पाटील उद्योजक राम पाटील यांच्यासह उद्योजक उपस्थित होते डॉक्टर संदीप पाटील यांनी उपस्थितांचं स्वागत करून घर बांधणीसाठी लागणाऱ्या मदतीची माहिती दिली प्रारंभी सिद्धगिरी मठ आणि भाईट आर्मी यांनी प्रत्यक्ष महापुरात केलेल्या मदतीची चित्रफित दाखवण्यात आली घर बांधण्यासाठी जी रक्कम लागणार आहे ती उभारण्यासाठी एक गाव एक घर यासाठी आवाहन करण्यात येणार आहे मोठ्या गणेशोत्सव मंडळांनीही आपल्या खर्चात बचत करून या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन अदृश्य काळसिद्धेश्वर महाराजांनी केलं पहिल्या टप्प्यात अशी चारशे घरं उभारणी करण्यात येईल अशी माहिती आदृश्य काळसिद्धेश्वर महाराजांनी दिली भविष्यात ही घरं उभारणीसाठी आग्रक्रमानं मदत करणं गरजेचं आहे त्यासाठीच प्रत्येकी किमान एक लाख दहा हजार खर्च असणारी दोनशे घरं उभारणीसाठीचा सा आराखडा सिद्धगिरी मठानं तयार केला आहे यात स्टील बारसह पिलर छत आणि खिडकी दरवाजे उभारणी करण्यात येईल यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या उद्योग समूहाकडून व्यापक मदत करण्याचं जाहीर केलं तसंच शहरातून मोठी मदत फेरी काढण्याचीही सूचना केली माजी मंत्री अण्णा डांगे यांनीही आपली शिक्षण संस्था या मदतकार्यात आघाडीवर राहील असं अभिवचन दिलं विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं सर्व पूरग्रस्तांसाठी नवीन कपडे देण्याची घोषणा केली या बैठकीला अशोक रोकडे माणिकराव पाटील सुएकर डॉ राजकुमार पाटील डॉ प्रशांत शिंदे डॉक्टर श्याम पावसे डॉ रितिश कोरगावे अनिल तनवाणी श्यामराव पाटील सिद्धगिरीचे सीईओ आर डी शिंदे जाधव सर अमित हुक्केरीकर राजू जोशी यांच्यासह संत बाळूमामा ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते